महाराष्ट्रातील समाजसुधारक संत संत नामदेव संत परंपरेतील एक महान संत महाराष्ट्राच्या संत परंपरेतील आणखी एक महान संत म्हणून नामदेवांचा उल्लेख केला जातो त्यांचा जन्म शके एक अकराशे ब्याण्णव म्हणजे इसवी सन बाराशे सत्तरमध्ये पंढरपूर येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव दामा शेट्टी व आईचे नाव गोनाई असे होते नामदेवांचे वडील मराठवाड्यातील नरसीबामनी या गावाचे रहवाशी परंतु पुढे ते पंढरपुरास येऊन स्थायिक झाले अर्थात नामदेवांचे जन्मस्थळ पंढरपूर की नरसिंबामणी असाही एक वाद आहे पण याबाबत त्यांच्या अनेक चरित्रकारांनी असे मत व्यक्त केले आहे की नामदेवांच्या जन्मा अगोदरच काही वर्षे त्यांचे आईवडील पंढरपुरास येऊन स्थायिक झाले होते व तेथेच नामदेवांचा जन्म झाला नामदेवांना बालपणापासूनच पंढरीच्या विठ्ठलाच्या भक्तीची गोडी लागली आणि उत्तरोत्तर ती वाढतच गेली शक्य बाराशे तेरा म्हणजे बाराशे एक्क्याण्णवमध्ये इसवी सन बाराशे एक्क्याण्णवमध्ये नामदेव व ज्ञानेश्वर यांची आळंदी येथे भेट झाली ज्ञानेश्वरांच्या प्रभावामुळे नामदेवांच्या विशुद्ध भक्तीला अद्वैत बोधाचे प्रतिष्ठान लाभले पुढे ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून नामदेव औंढा नागनाथास गेले आणि तेथे त्यांनी विसोबा खेचरांकडून गुरु उपदेश घेतला त्यानंतर त्यांचे मन पूर्णपणे ईश्वर भक्तीकडे वळले व आपला सारा वेळ ते भजन कीर्तनातच व्यतीत करू लागले भागवत धर्माच्या प्रसाराचे कार्य नामदेवांनी ज्ञानेश्वर सावता मै सावतामाळी चोखामेळा इत्यादी संतांसमवेत तीर्थयात्रा केली ज्ञानदेवांनी आळंदी येथे समाधी घेतली तेव्हा नामदेव तेथे उपस्थित होते त्यानंतर नामदेवांनी पुन्हा एकदा तीर्थयात्रेसाठी प्रस्थान केले यावेळी त्यांनी थेट उत्तर भारतापर्यंत मजल मारली त्या ठिकाणी भागवत धर्माचा प्रसार करण्याचे बहुमोल कार्य त्यांनी केले त्यांच्या या कार्याचे कौतुक करताना बहिणाबाई म्हणतात ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामा तयाचा किंकर त्याने केला विस्तार त्याकरिता त्यांनी अनेक भाषा आत्मसात केल्या पंजाबात त्यांचे सुमारे वीस वर्ष वास्तव्य होते नामदेव हे दीर्घायुषी ठरले वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी म्हणजे शके बाराशे बहात्तरमध्ये तीन जुलै तेराशे पन्नास रोजी पंढरपूर येथे देह ठेवला त्यांची विपुल अभंग रचना आहे नामदेवांनी मराठीत विपुल अभंग रचना केली आहे त्यांच्या म अभंगाच्या पाच छापील गाथा आज उपलब्ध आहेत त्यातील अभंगाची संख्या सुमारे अडीच हजार इतकी भरते परंतु त्यातील सर्वच अभंग मूळ नामदेवांचे आहेत असे म्हणता येत नाही त्यांच्या अभंगाचे आत्मचरित्रपर अभंग ज्ञानेश्वर चरित्रपर अभंग आणि पारमार्थिक आत्मनिवेदनपर अभंग असे प्रकार पडतात मराठीप्रमाणेच नामदेवांनी हिंदी भाषेत देखील अभंग रचना केली आहे त्यांची सुमारे एकशे पंचवीस इतकी हिंदी पदे उपलब्ध आहेत यापैकी एकसष्ठ पदे शिखांच्या ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथात अंतर्भूत करण्यात आली असून ती नामदेवजी की मुखबानी या नावाने ओळखली जातात भागवत धर्माचा विस्तार नामदेव हे भागवत धर्माचे प्रसारक होते ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा पाया घातला तर नामदेवांनी त्यां त्याचा तें तें विस्तार केला केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर उत्तर भारतात अगदी पंजाबपर्यंत त्यांनी भागवत धर्माचा संदेश पोहोचविला त्यांना पंजाबात व उत्तरेकडील इतर प्रांतात अनेक शिष्य मिळाले होते अशा प्रकारे त्यांनी उत्तर भारतात देखील आपली शिष्य परंपरा निर्माण केली होती पंजाबात नामदेवांची अनेक मंदिरे आहेत तसेच त्यांच्या नावाने स्थापन झालेल्या संस्थाही आहेत साधी पण भावोत्कट अभिव्यक्ती हे नामदेवांच्या अभंग रचनांचे प्रमुख वैशिष्ट्य होते तू माझी माऊली मी गे तुझा तान्हा पाजी प्रेम पान्हा पांडुरंगे यासारख्या पंक्तींमधून प्रतीत होणारी त्यांची विशुद्ध आणि उत्कट भक्ती केवळ अपूर्व होय उत्कट ईश्वर भक्तीचा विलोभनीय आविष्कार आपणास त्यांच्या अभंगात जागोजागी पाहावयास मिळतो भक्ती मार्गाचे प्रतिपादन नामदेव परमार्थातील समतावादी असून त्यांचा भक्तिमार्ग जाणते व नेनते अशा सर्वांकरिता आहे इतर सर्व साधने व्यर्थ असून उत्कट भक्ती हेच परमार्थ प्राप्तीचे एकमेव साधन होय अशी त्यांची श्रद्धा आहे आयुष्याच्या राशीस काळाचे माप लागलेले असून हा देह क्षणाक्षणाला काळाच्या हाती जात आहे असतानाच हरिभक्ती करा किंवा अंतीचा लाभ आधीच घ्या हे त्यांच्या पारमार्थिक शिकवणुकीचे सार आहे नामदेवांच्या कार्याची महती नामदेवांच्या काव्यासंबंधी ग तुळपुळे यांनी असे म्हटले आहे की नामदेवांची काव्यविषयक आत्मविस्मृती काही अपूर्व आहे काव्यदृष्टी किंवा काव्य ध्येय असे त्यांना नाहीच एकमेकास हिताच्या गोष्टी सांगून सावध करावे विश्वाचे शोक मोह निरसावे हरिनामाचा महिमा गावा भक्ती वाढवावी आणि हरिदासांना अकल्प आयुष्य व संत मंडळी सुख चिंतावे या अन्य हेतू मनात ठेवून नामदेवांनी ग्रंथरचना केलेली नाही नामदेवांच्या जीवित कार्याविषयी हे इमानदार इनामदार म्हणतात नामदेव हे थोर भक्त होते तसेच ते कुशल संघटकही होते वारकरी संप्रदायाच्या संघटनेचे कार्य त्यांनी ज्ञानेश्वरांच्या हातीत तर केलेच ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतरही पन्नास वर्ष महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर नामदेवांनी विठ्ठल भक्तीचा ध्वज फडकविला नामदेवांची गाथा हे ज्ञानेश्वर चरित्राचे एक महत्त्वाचे साधन असून ज्ञानेश्वराचे समकालीन चरित्रकार म्हणून नामदेवांचा गौरव केला जातो नामदेवांचे स्वतःचे चरित्रही या गाथेमधून उलगडत गेले आहे त्यामुळे आदी समाधी आणि तीर्थावळी अशा तीन प्रकरणातून त्यांनी ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले असून त्यातील अभंगाची संख्या सुमारे साडेतीनशे इतकी आहे हे अभंग म्हणजे चरित्र वाङ्मयाचा उत्कृष्ट नमुना समजला जातो